या सगळ्या प्रकल्पांना जे अर्थसहाय्य केलं जाणार आहे त्याची हमी केंद्र शासन घेणार आहे आणि म्हणूनच त्याला निधी मिळायला शक्य होणार आहे. बळीराजा जलसंजीवनीमध्ये विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या खेरीज खानदेशातले केवळ तीनच प्रकल्प घेतले, त्याच्यात लोंढेवरखेड आणि शेळगाव बॅरेज आणि सुरवाडे जामफळ घेतले गेले. आणि त्याचबरोबरीने आता पारळचा प्रश्न सोडवायचा असेल तर केंद्राच्या थकामीने केंद्राच्या हमीने नाबार्ड सारख्या अर्थव्यवस्था करणाऱ्या अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थेकडून त्या ठिकाणी अर्थपुरवठा घेऊन हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच त्या ठिकाणी केंद्राची मदत घेतली जाईल. मला खात्री आहे केंद्रातलं राज्यातलं एका विचाराचं सरकार आहे, जलसंपदा मंत्री आपले खानदेशातले आहेत, मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. म्हणून या ठिकाणी माझा पूर्णपणे अंमळनेर तालुक्याचा विषय आल्यावर माझ्या डोक्यामध्ये आणि मस्तकामध्ये जल त्या ठिकाणी पाडळथरे आणि पाडळथरे निम्नतापी प्रकल्प हाच विषय असेल हा विश्वास मी आज सगळ्यांना देतो. त्या सगळ्यांना सोबत घेऊन मग तो कोणत्याही पक्षाचा असो तो कोणत्याही गटातटाचा असो त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आज आम्ही सगळे या ठिकाणी येऊन प्रकल्पाची माहिती कार्यकारी अभियंता प्रकल्पाचे सल्लागार यांच्याकडे घेऊन कामाला लागतोय. मी आज मनापासून या ठिकाणी करत असलेल्या संघर्ष शेतकऱ्यांच्या संघर्षाला विराम देण्याच्या दृष्टीने मी तयारी करतोय. त्यांना संघर्ष करण्याची वेळ त्या ठिकाणी येऊ नये ही माझी शेतकरी पुत्र या नात्याने जबाबदारी असते. आणि एकंदरीत पाडळसेच्या वेळेत न झाल्याबद्दलचं नुकसान शेतकऱ्यांचं बघितलं आज शब्दात किंवा त्या किमतीत त्याचा आज आपण जी व्यथा आहे ती मांडू शकत नाही. आणि म्हणून मी खासदार झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांना जलसंपदा मंत्री गिरीशभाऊंना त्या ठिकाणी भेटून गडकरी साहेबांना भेटून या प्रकल्पाच्या संदर्भामधल्या सगळ्या फॅक्ट्स आणि फिगर सगळी चर्चा करून तापी कार्यकारी मंडळाच्या आज त्या ठिकाणी बैठक घेऊन जवळजवळ 2.5 तास या प्रकल्पाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा झालेला प्रवास मूळ मान्यतेपासून तर आज तागायत तृतीय प्रशासकीय मान्यतेनंतरचा 2751 कोटी रुपयापर्यंत आलेली तिची रक्कम त्याला वेळोवेळी 30-35 जास्तीत जास्त 60-70 कोटीपर्यंत मिळालेला आतापर्यंतचा सगळा निधीचे टप्पे आणि एकंदरीत पुनर्वसन त्याचबरोबर भूसंपादन प्रकल्पाच्या गेट डिझाईन बरोबर सिव्हिल वर्क कॉन्क्रीट वर्क या सगळ्या तांत्रिक बाबीचा अभ्यास केला असं लक्षामध्ये आलं. जर याच पद्धतीने या प्रकल्पाचं काम चाललं 30-40-50 कोटी जर आपण शासनाकडे घेत राहिलो तर येणाऱ्या अजून 50 वर्ष असे प्रकल्प होऊ शकणार ही शंका शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने नितीनजी गडकरी साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब गिरीशभाऊ यांनी बळीराजा जलसंजीवनीमध्ये चाळीसगाव तालुक्यातलं लोंढेवरखेड बॅरेज शेळगाव बॅरेज याला खऱ्या अर्थानं संजीवनी देऊन शेतकऱ्यांना समाधान देणारं काम त्या ठिकाणी केलं, एक रकमी त्या ठिकाणी पैसा देऊन हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचं काम त्या ठिकाणी होतंय. नवे नवे तर 6 महिन्यामध्ये जलपूजन होत आहे असे प्रकल्पाची त्या स्टेटस त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून केवळ अंमळनेर तालुक्यातलाच नव्हे तर या परिसरातल्या 7 तालुक्यांना जवळजवळ 60,000 हेक्टरच्या सिंचनाखाली येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा आणि पिढ्यानपिढ्याचं भवितव्य बदलवणाऱ्या प्रकल्पाला जर गती द्यायची असेल पूर्ण करायचं असेल तर त्याला रेग्युलर पद्धतीने आपल्या नेहमीच्या पद्धतीने राज्याच्या बजेटच्या भरोशावर जर आपण राहिलो तर तो प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आणि मला खात्री आहे की राज्याचे जलसंपदा मंत्री खानदेशाचे सुपुत्र यांनी मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन नाबार्डकडे त्या ठिकाणी जो प्रस्ताव दिला आहे त्याच्या त्रुटी उणीवा दूर करून त्याला ॲट ए टाईम जास्तीत जास्त निधी मिळून हा प्रकल्प वेळेत कसा पूर्ण करता येईल हा माझा त्या ठिकाणी निश्चय असेल. आणि म्हणून आज या ठिकाणी पाडळथरे संघर्ष समिती या ठिकाणी पंचक्रोशीतले शेतकरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी शिवसेना महायुती शिरीष चौधरी आमदार यांचे सगळे सहकारी या सगळ्यांना सोबत घेऊन गट तट न करता जातपात कुठलाही मतभेद न करता श्रेयाच्या लढाईत न जाता सगळ्यांना ज्याचं ज्याचं शेतकऱ्यांवर प्रेम आहे ज्याचं ज्याचं पाडळथरे प्रकल्प पूर्ण झाल्या पाहिजे भावना आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन मग तो कोणत्याही पक्षाचा असो तो कोणत्याही गटातटाचा असो त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आज आम्ही सगळे या ठिकाणी येऊन प्रकल्पाची माहिती कार्यकारी अभियंता प्रकल्पाचे सल्लागार यांच्याकडे घेऊन कामाला लागतोय. मी आज मनापासून या ठिकाणी करत असलेल्या संघर्ष शेतकऱ्यांच्या संघर्षाला विराम देण्याच्या दृष्टीने मी तयारी करतोय. त्यांना संघर्ष करण्याची वेळ त्या ठिकाणी येऊ नये ही माझी शेतकरी पुत्र या नात्याने जबाबदारी असेल.